नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व पालकांनो, मी श्री अमोल गडस यात आपण समास हा घटक अभ्यासणार आहोत. समास भाषेचा उपयोग करताना आपण शब्दांची काटकसर करतो. दोन किंवा अधिक शब्दांऐवजी आपण एका शब्दाचा उपयोग करतो. उदाहरणार्थ आपण व्यवहारात कधीच असं म्हणत नाही, बटाटे घालून तयार केलेला वडा द्या. आपण म्हणतो बटाटे वडा द्या. तसेच निळा आहे कंठ ज्याचा असा तो असे न म्हणता आपण निळकंठ असे म्हणतो. तसेच आपण पोळीसाठी पाट असे न म्हणता पोळपाट म्हणतो. आपण बोलताना चंद्राचा उदय असे न म्हणता चंद्रोदय असे म्हणतो. आई आणि वडील, आई आणि वडील असे न म्हणता आपण आई वडील असे म्हणतो. आई आणि बाबा असे न म्हणता आपण आई बाबा असे म्हणतो. भाऊ आणि बहीण असे न म्हणता आपण भाऊ बहीण असे म्हणतो. राम व लक्ष्मण असे न म्हणता आपण राम लक्ष्मण म्हणतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणास समास असे म्हणतात. आई आणि वडील या शब्दांमध्ये आणि हा शब्द आलेला आहे आणि या शब्दाचा लोप होऊन आई वडील हा सामासिक शब्द तयार झाला आहे. निळा आहे कंठ ज्याचा असा तो यामधील काही मधले शब्द लोप पाहून निळकंठ हा सामासिक शब्द तयार होतो.